मिरजेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गळती. गोल्डन मॅनने एकनाथ शिंदे गटाचा झेंडा घेतला हाती. ठाकरे गटात चोरांचे साम्राज्य, किरण रजपूत यांचा आरोप. मिरजेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माळेतील एक एक मोती गळून पडत आहे. शिव वाहतूक सेना जिल्हा प्रमुख आणि शिवसेना मिरज शहर संघटक किरण रजपूत तसेच महिला आघाडी तालुका प्रमुख रुक्मिणी ताई अंबिगिरे यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकून गट एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. आज त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे अधिकृत जाहीर केले. मिरजेत शिवसेना ठाकरे गटाचे संघटक आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. आज एकनाथ शिंदे गटात गोल्डन मॅनची एंट्री झाल्याची माहिती मिरज शहर प्रमुख विजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किरण कांबळे, गजानन मोरे, योगेश अवळे, शुभम साळुंके, जब्बार मुजावर, प्रकाश जाधव, आनंद राजपूत, राकेश अवळे, मुस्तकीम अत्तार उपस्थित होते. मिरज तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेत अंतर्गत गटबाजी वाढली असून चोराचे साम्राज्य आहे. चोरीचे गुन्हे असलेल्यांना उद्धव ठाकरे गटात पदे दिल्याचा आरोप किरण रजपूत यांनी केलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून न्याय न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याची माहिती किरण रजपूत यांनी दिली. जय महाराष्ट्र. विजय शिंदे, शिंदे गटाचा शहर प्रमुख. आज किरण भाई रजपूत त्यांच्या त्या ठाकरे गटात शिवसेना होते. त्यांच्या काय तर त्यांना गटबाजी त्यांचा त्यांना त्रास होत असल्यामुळं त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्यात. त्यांनी माननीय एकनाथभाई शिंदे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच आमचे बुलंदाबाद सांगली जिल्ह्याचे आनंदबापू पवार आणि उत्तर जिल्हाप्रमुख चंडासाहेब महेंद्र चंडा आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख यांच्या आणि आमच्या सगळं गजानन मोरे, मी किरण कांबळे आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यातून त्यांनी म्हटले आज आम्ही शिंदे गटात प्रवेश करून आणि केसरकर साहेबांच्या दौऱ्यात त्यांनी पूर्ण त्यांच्या जे आहेत ते जे इतर जे पक्षाचे कार्यकर्ते हे घेऊन त्यांनी फुल्ल ताकदीने त्यांचा प्रवेश करणार आहेत. आज मी रुक्मिणी अंबिगे शिवसेना तालुका प्रमुख या पदाचं मी राजीनामा देऊन शिंदे सरकार साहेबांच्या या गटात आज आम्ही प्रवेश करत आहोत. कारण आजपर्यंत 14-15 वर्षाचं आज गणित आहे. महिला आघाडीमध्ये मी ज्या पद्धतीनं तळमळीनं काम करत होतो त्या तळमळीचं दखल आजपर्यंत माझं घेतलेली नाही आहे. आणि तळागाळातनं काम करून जर आम्ही एक प्रसिद्धी सिद्ध करत असेल तर त्याचा त्या कामाचा जर वाव नसेल तर काय उपयोग आहे. मस्त आम्ही वरच्या लेवलनं सगळं सांगून बघितलं, सगळं केलं, तरीसुद्धा आमची कोणी वाली वारसा नसल्यासारखं झाले. यासाठी आम्ही आज आपले जिल्हाप्रमुख आनंदबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना बाळासाहेब यांच्या विचारांना आधारित आम्ही आज प्रवेश करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.